नवीन वीडियो बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। म्हणून सांगते की संस्कृती जपायला शिका, जाता जाता चार गोष्टी सांगून जाते। पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करा। ती आई म्हणजे सुखाचा सागर असते, तो बाप म्हणजे धैर्याचा डोंगर असतो। ज्या दिवशी आई मरते त्या दिवशी सुखाचा सागर आटून जातो माई बापा हो, आणि ज्या दिवशी बाबा मरते त्या दिवशी धैर्याचा डोंगर डगमगून जातो। ज्याला हात नाही त्याला विचार एका हाताची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचार एका डोळ्याची किंमत, ज्याला एक पाय नाही त्याला विचार त्या पायाची किंमत, ज्याला आई नाही त्याला विचार त्या आईची किंमत। कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, ती मुलगी आतून कळवळा करून त्या गाई मला जन्म देऊ दे।
और जाए तो मुलीचं लग्न ठरतं। माणसाला दाव्याचं आमंत्रण द्यावं लागतं, माणसाला श्रद्धाचं निमंत्रण द्यावं लागतं। माणूस मेलं तरी माणसाला फोन करून सांगावं लागतं, पण एक प्रसंग असा आहे की तिथं कशाचं आमंत्रण द्यावं लागत नाही, तो प्रसंग म्हणजे मुलगी विदा करण्याचा प्रसंग। मुलगी वाटे लावण्याचा प्रसंग, एका लॉज मध्ये लग्न लागत असत्या, एखाद्या हॉल मध्ये लग्न लागत असत्या, किंवा एखाद्या खेड्या गावामध्ये लग्न लागत असत्या। आणि लग्न संपल्यावर वाटी लावताना तो बँडवाला गाणं वाजवतो, जाते लाडाची लेकाज सासरी, जाते लाडाची लेकाज सासरी, लेकाई कुलती कधी ती पर क्या करी, जाते लाडाची लेकाज सासरी, जाते लाडाची लेकाज सासरी, लाशील पोट वरी चिमणी माझी माहेरी, लाशील पोट वरी चिमणी माझी माहेरी, लग्न झाल्यावर जाण तैला परया घरी, लग्न झाल्यावर जाण तैला परया घरी, अचानक भया
जन्माधी मारू नका म्हणून सांगते की श्री भ्रूण हत्या बंद कर।